पोलीस स्टेशन बजाजनगर येथे एका महिलेने चेन स्नॅचिंग झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करीत आरोपीला अटक केली. विशेष म्हणजे यातील आरोपी हा यूट्यूब पाहून चेन स्नॅचिंग करण्याचा शिकला. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे. बजाजनगर हद्दीतील सुरेंद्रनगर येथे राहणाऱ्या पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन आरोपी पडून गेला. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास केली. आरोपीस अटक केले. अधिक तपास केली असता यूट्यूब व्हिडिओ बघून चेन स्नॅचिंग कशी करायची हे शिकल्याचं सांगितलं. अटक आरोपीचं नाव कुणाल विठ्ठल वळवाडे असल्याचं सांगण्यात येत आहे. सुरेंद्रनगर पोलीस बजाजनगरच्या हद्दीमध्ये सुरेंद्रनगर आहे, त्या ठिकाणी राहणारी एक महिला आहे. ती पायी जात होती. पायी जात असताना त्याच्या पाठीमागून एक इसम आला आणि त्याने त्याच्या गळ्यात जे मंगळसूत्र होतं 13 ग्रॅम वजनाचं ते हिसकावून तो पळून गेला. त्या महिलेनं पूर्ण वर्णन त्या महिलेला सांगता येत नव्हते. त्या महिलेने फक्त एक बघितलं होतं की त्याच्या अंगामध्ये पिंक रंगाचा त्याने शर्ट घातलेला आहे. त्यानंतर मग आपल्या टीमने पथकाने CCTV वगैरे चेक केले, पुढे काही गोपनीय माहिती वगैरे मिळवली आणि त्यानुसार मग आपण त्याला धरमपेटीतून आपण त्याला ताब्यात घेतलं. आरोपीचं नाव आहे कुणाल विठ्ठलभाई वडवाले, वय 27 वर्ष आहे. तो कारंजा लाडचा आहे, वाशिम जिल्ह्यातील. परंतु मागील 7-8 दिवसापासून तो नागपूरला इथे आला होता. पांढराबुडीला एका मित्राकडे राहत होता, कामाच्या शोधात होता. त्या दरम्यान त्याने यूट्यूबवर माहिती बघत असताना त्याला चेन स्नॅचिंग कशी करावी ही माहिती मिळाली आणि त्याच्या मनामध्ये ती कल्पना जागली आणि त्याने तो गुन्हा केला आहे. त्याचं बाकी यापूर्वीचा कुठलाही त्याच्यावरती गुन्हा नाही आहे. आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आरोपीने तो मंगळसूत्र चोरल्यानंतर ते मनप्पुरम गोल्ड लोनमध्ये त्याला जमा केले होते आणि तिथून त्याने मग ते पैसे घेतले. त्या पैशामध्ये काही मोबाईल, काही कपडे, काही इतर ठिकाणी पैसे खर्च केले त्याने. तर आपण ते मनप्पुरम गोल्डकडून ते मंगळसूत्र आपण जप्त केलं आहे आणि त्या पैशामध्ये त्याने जे काही मोबाईल वगैरे घेतले आहेत तेसुद्धा आपण जप्त केलं आहे. जे मोटरसायकल त्याने गुन्ह्यात वापरली होती ती त्याच्या मित्राची होती, तीसुद्धा आपण गुन्ह्यामध्ये जप्त